नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रजच्या श्रीराम भक्तांचा अभूतपूर्व जल्लोष, प्राण प्रतिष्ठा, आरती, जप, महाप्रसाद करून श्रीराम भक्तांनी साजरा केला सण। दिग्रज शहरासह संपूर्ण तालुक्यात श्रीराम भक्तांनी अभूतपूर्व जल्लोष आज केला। आज दुपारी 12:30 शहरासह ग्रामीण भागात जय श्रीरामचा जय घोष कानी पडत होता। अनेक ठिकाणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा, आरती, रामनाम जप व अनेक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। शहरातील ब्राह्मणपुरी येथील श्रीराम मंदिर येथे रामनाम जप आरती करण्यात आली, तर मंदिराच्या प्रवेशद्वारावर फलकाचे अनावरण कार सेवक नितीन यशवंत देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले। श्रीराम मंदिर तुपटाकळी येथे सुद्धा श्रीराम मूर्तीची प्राण प्रतिष्ठा व महाआरती करण्यात आली। शहरातील मल्लिकार्जुन महादेव मंदिर, पालेश्वर मंदिरासह अनेक मंदिरात महाआरती संपन्न झाली। छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाआरती झाल्यानंतर हजारो भाविकांना साखर वाटप करण्यात आली, तर दिग्रज ट्रॅव्हल्स असोसिएशनने सकाळपासूनच या ठिकाणी महाप्रसादाला सुरुवात केली। दुर्गा माता मंडळ दिग्रजच्या वतीने प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली व तदनंतर महाप्रसादाला सुरुवात झाली। हिंदनगर येथील गणेश मंडळाने सुद्धा आरतीचे आयोजन केले। शास्त्री नगर येथील नवशक्ती दुर्गोत्सव मंडळाने महाआरतीचे आयोजन केले, तर मराठा दुर्गोत्सवाने महाप्रसादाचे वाटप केले। कळसा येथे 35 फुटी भगव्या ध्वजांचे अनावरण करण्यात आले। आज सायंकाळी सुद्धा अनेक ठिकाणी आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। दिग्रज पोलिसांनी अभूतपूर्व असा बंदोबस्त शहरात लावला होता।
चंद्र की जय हनुमान की जय बलि महादेव की जय सभी सब संतन की जय बालेश्वर भगवान की जय श्री राम 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 अरे जय श्री राम 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 रघुवंशी मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्री रामचंद्र यांची अयोध्या इथे प्राण प्रतिष्ठा होत आहे आणि संपूर्ण भारतवासी हा उत्सव दिवाळी सारखा साजरा करीत आहे आणि माझी सर्व भारतवासियांना विनंती आहे की व्हॉट्सअप सोशल मीडियावर येणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता शांततेत आणि उत्साहात आजचा उत्सव त्यांनी मनावा जय श्रीराम जय श्रीराम आज संपूर्ण भारत देशात अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होत आहे त्यानिमित्त संपूर्ण भारत देशात हा आनंद दिवाळी म्हणून साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्त संपूर्ण भारतवासियांना माझ्या हार्दिक शुभेच्छा तसेच फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम इतर कोणत्याही सोशल मीडियाच्या माध्यमांवर कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता आपण हा आनंद आपल्या एरियात आपल्या परिसरात आनंदाने दिवाळी साजरी करावी हीच नम्र विनंती जय श्रीराम आज प्रभू श्री रामचंद्र यांचं मूर्तीची प्राण प्रतिष्ठा अयोध्या इथे होत आहे त्यानिमित्त संपूर्ण भारत देशात आज दिवाळी साजरी करण्यात येत आहे जागोजागी उत्सव साजरा करण्यात येत आहे आपल्या दिग्रस शहरात कमान गेट या परिसरामध्ये श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीनं आज संध्याकाळी 7 वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे व त्यानंतर प्रसादाचं वितरण करण्यात येणार आहे आरतीचे यजमान माजी राज्यमंत्री संजयभाऊ देशमुख हे राहणार आहेत आणि संपूर्ण दिग्रसवासियांना या आनंदाच्या क्षणात सामील होण्यासाठी मी आवाहन करतो ही नम्र विनंती आपण सर्वांना जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी सर्वांगारी संजीवनी
अफजल खान, ऋषिकेश हिरा सह मी सुरेश तिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज दिग्रस यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचा अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।